हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल एंजॉय लर्निंग विथ कुलकर्णी सर। टुडे वी आर गोइंग टू सी द सिक्स्थ लेसन ऑफ स्टैंडर्ड 12th इनटू द वाइल्ड बाय किरण पुरंदरे। नागझिरा इज द टाइगर रिजर्व इन भंडारा एंड गोंदिया डिस्ट्रिक्ट्स ऑफ महाराष्ट्र। किरण पुरंदरे, द राइटर ऑफ दिस लेसन, स्पेंट 400 डेज इनसाइड नागझिरा एंड wrote a book named Sakha Nagzira. This excerpt has been taken from the same book. Maharashtra Rajyatil Vidarbha Madhye Bhandara va Gondia ya don jilhyanmadhye Nagzira he vaghansathi arakshit aslele jangal pasarlele ahe. Ya pathache lekhak Kiran Purandare yanni ya Nagzira janglat 400 divas thambun सखा नागझिरा नावाचे पुस्तक लिहिले। इनटू द वाइल्ड हा पाठ या पुस्तकातूनच घेतलेला उतारा आहे। किरण पुरंदरे इज वाइल्ड लाईफ एक्सपर्ट, अ बर्ड वॉचर अँड अ रायटर, ॲज वेल ॲज फाउंडर ऑफ निसर्गवेध ऑर्गनायझेशन। इन द फर्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन, रायटर हॅज गिवन हिज हॉरिबल एक्सपिरियन्सेस दॅट ही लॉस्ट हिज वे इन द जंगल and his terrifying turmoil. Kiran Purandare he vanya jeev tajna, pakshi nirikshak va lekhak ahet, jyanni nisarga ved navachi ek sanghatna dekhil sthapan keleli ahe. Ya pathacha pahilya bhagat lekhakanne aplya umbarzhara janglat vat harvnacha chitta thararak anubhavache va tyala zalelya bhayavah trasache varnan kelele ahe. Now let's begin the first part of the lesson, Lost in the Jungle. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजेच आपल्याला यापुढील माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील। इन टू द वाइल्ड पार्ट फर्स्ट, लॉस्ट इन द जंगल। द 8.5 hour लॉंग डे इनसाइड द हाईड वॉज ॲज फ्रुटफुल ॲज द जांभा ट्री स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ उंबरझरा। बिफोर रॅपिंग अप माय डे at this natural water hole, I took entries of the avifauna in my field notes. Since I was alone, I rushed to Pitejari village where I was stationed. 8.5 तास मोक्याच्या ठिकाणी दडून बसणे अगदी उंबरझराच्या कडेला असलेल्या जांभाच्या झाडाप्रमाणे फलदायी ठरले होते, आणि मी तळ्याच्या काठचा आजचा माझा दिवस संपवून दिवसभराच्या पक्षी निरीक्षणाच्या नोंदी घेतलेल्या होत्या। आणि मी एकटा असल्यामुळे मी घाईघाईने माझ्या मुक्कामाच्या गावाकडे, म्हणजेच पिटेझरीकडे निघणार होतो। आय कॅमोफ्लॉज्ड माय हाईड, टूक माय इसेन्शियल्स, केम आउट ऑफ द हाईड अँड स्ट्रेच्ड आउट टू माय हार्ट्स कंटेंट। आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग अँड टूक द फॅमिलियर ट्रेल टू पिटेझरी, negotiating the webbed leaves of tikud and moha trees. Trying to make minimal sound, I was treading cautiously among the woods. Walking alone in a jungle needs more alertness than walking with a companion. I was alone here like a fox, following the trail silently, watching with wide open eyes. My ears were grasping a variety of sounds. Just when a familiar sound stunned me, मी माझी दडून बसण्याची जागा कॅमोफ्लॉज केली, म्हणजेच अगदी आजूबाजूच्या नैसर्गिक परिस्थितीला साजेशी केली, ज्यामुळे ती कोणीही ओळखू शकणार नाही। अनेक प्राणी, पक्षी व जीवजंतूंना कॅमोफ्लॉज हे निसर्गदत्त वरदान असते, ज्यामुळे ते आपला शत्रूपासून बचाव करू शकतात। जसे या चित्रात घुबड व पोपट हे आजूबाजूच्या परिस्थितीशी अगदी एकरूप होऊन गेलेले आहेत, ज्यामुळे त्यांना शत्रू ओळखू शकणार नाही। मी माझ्या वस्तूंची आवरावर केली व माझ्या दडून बसण्याच्या जागेतून बाहेर आलो व मनसोक्तपणे हातपाय ताणून शरीर मोकळे केले। मी माझी कॅमेरा बॅग उचलली व माझ्या नेहमीच्या परिचित पायवाटेवरून चालू लागलो। टीक व मोहाच्या झाडांच्या जाळी झालेल्या पानांना टाळत मी कमीत कमी आवाज करीत सातत्याने जंगलात पायवाट तुडवत होतो। जंगलात एकटे चालत असताना
खूप दक्ष असण्याची गरज असते. मी येथे एखाद्या कोल्ह्याप्रमाणे एकटा होतो व शांतपणे पायवाटेवरून पुढे सरकत होतो. डोळे विस्पारून इकडे तिकडे बघत माझे कान विविध आवाजांचा वेध घेत होते. तेवढ्यात एक ओळखीच्या आवाजाने मला सुन्न केले. इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स आउट ऑफ फियर फॉर लाईफ. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेजिंग द अलार्म कॉल्स. द नेटवर्क ऑफ द अलार्म कॉल्स वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज एज द पेट्रीफाईड लंगूर्स स्पीडेड टू द ट्रीज नियर अँड फार अँड सेक्युअर्ड देअर प्लेसेस ऑन ट्री टॉप्स. ऑल धिस अपहिविल वॉज क्रिएटेड बाय ओनली वन ॲनिमल्स प्रेझेन्स, अ लेपर्ड. मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल्स वेन दे सी अ प्रिडेटर, टायगर ऑर लेपर्ड नियर बाय. अ लंगूर इज मोस्ट रिलायबल वेन इट कम्स टू फाइंडिंग क्ल्यूज अबाउट द प्रेझेन्स ऑफ द ॲपेक्स प्रिडेटर्स इन द जंगल. द मायटी इलुझिव्ह लेपर्ड ऑफ उंबरझरा वॉज आउट ऑफ इट्स लायर. ही वॉज ऑन द प्रॉल. द स्टेल्दिली मूव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लॉक वॉज स्पाईड बाय दीज लंगूर्स. इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लिजन ऑफ लंगूर्स वेर गिव्हिंग अलार्म कॉल्स. हा लंगूर वानराचा सूचक इशारा होता. लंगुरांच्या टोळीचा म्होरक्या एका उंच झाडावर बसून आपल्या टोळीला जीवाच्या आकांताने भीतीपोटी सावधगिरीचा इशारा देत होता. उरलेली लंगूर सेनाही आता मोठमोठ्याने ओरडू लागली होती व हा ओरडण्याचा आवाज वाढत चालला होता. घाबरलेली वानरे धावपळ करीत व आजूबाजूच्या झाडांवर सुरक्षित जागा शोधित होती. आणि ही सर्व उलथापालथ फक्त एकाच प्राण्याच्या अस्तित्वामुळे होत होती आणि तो म्हणजे बिबट्या. अनेक प्राणी आपल्या परिसरात एखादा शिकारी प्राणी म्हणजेच वाघ किंवा बिबट्या आल्यास असे सूचक इशारे देत असतात. आणि या बाबतीत लंगूर वानरांनी दिलेला इशारा हा सर्वात विश्वसनीय असतो. याचाच अर्थ उंबरझऱ्यातील शक्तिशाली व चपळ बिबट्या आपल्या गुहेतून बाहेर आला होता. तो दबक्या पावलांनी पुढे सरकत असावा व त्याचे हे सोनेरी काळ्या ठिपक्यांचे शरीर लंगुरांच्या नजरेस पडले होते व लंगूर टोळीतील लहान लहान पिले देखील चॅक चॅक आवाज करीत सावधगिरीचा इशारा देत होते. आय स्टेड पुट, वॉच्ड द लीडर लंगूर्स टार्गेट साईट अँड स्कॅन्ड द एरिया व्हिज्युअली. टूक सम स्टेप्स, स्टॉप्ड अगेन. अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. The bluish purple flies were hovering over it. I was sure that the leopard was somewhere near. The distant alarm calls of four horn antelope was adding to the chaos. I barely walked around 15 meters and stopped. I had apparently entered in the sanctum sanctorum of a miracle called leopard. But the big cat was not visible. It is an elusive animal. The surroundings were reminding me that I was all alone time and again. As I moved forward on the trail to Pitezri, the fading alarm calls were still heard in the background. I could tell instinctively that the leopard had moved away. मी जागीच थबकलो व त्या लंगूर वानराच्या म्होरक्याची नजर कुठे स्थिरावली आहे याचा अंदाज घेत तो परिसर अगदी बारकाईने निरखला व काही पावले पुढे टाकली. पुढे जाऊन पुन्हा थांबलो कारण मला पायवाटेवर नुकतीच टाकलेली विष्ठा आढळली. त्यावर निळसर जांभळ्या माशा भिरभिरत होत्या. मला खात्री होती की बिबट्या जवळपासच कुठेतरी होता. दूरवरचा चितळाचा सूचक इशाराही त्या गोंधळात भर घालत होता. मी साधारणतः 15 मीटर अंतर चाललो असेल व थांबलो. मी आता त्या जागी पोचलो होतो जेथे बिबट्या असण्याची दाट शक्यता होती. परंतु त्याचे दर्शन मला घडले नाही.
तो अतिशय चपळ व चुकांडी देणारा प्राणी आहे. परिसर मला पुन्हा पुन्हा एकटा असल्याची सारखी जाणीव करून देत होता. मी पिठेझरीच्या वाटेवर पुढे सरकत होतो. मंद मंद होत जाणारे वानरांचे सूचक इशारे अजूनही माझ्या कानावर पडत होते. माझे अंतर्मन मला सांगत होते की बिबट्या परिसर सोडून निघून गेलेला आहे. मीनवाईल आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड. ॲज आय अप्रोच्ड ही अपियर्ड स्पूक्ड ड्यू टू अलार्म कॉल्स ऑफ द लेपर्ड. वी ग्रीटेड इच अदर. ही वॉज राजू इस्कापे फ्रॉम पिटेझरी. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट्रीटेड ड्यू टू द लेपर्ड्स मूवमेंट. राजू वॉज अमेझ्ड ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट्स टू उंबरझरा द हेवन फॉर टायगर्स लेपर्ड्स अँड स्लॉथ बियर्स. वी स्टॉप्ड अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. वी बोथ फेल्ट अ बीट रिलॅक्स्ड. नाव वी वेर फोर आईज फोर हँड्स विथ अ स्टिक. देन वी बोथ रिझ्युम्ड अवर वॉकिंग टूर. तेवढ्यात मला दूरवर हातात काठी घेतलेली एक व्यक्ती दिसली. जसा मी त्याच्याजवळ पोहोचलो तो बिबट्याच्या परिसरात असण्याच्या सूचक इशाऱ्यांमुळे घाबरल्यासारखा वाटत होता. आम्ही एकमेकांना अभिवादन केले. तो पिठेझरीचा राजू इस्पाके होता जो जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी आला होता. परंतु बिबट्याच्या त्या परिसरातील हालचालींमुळे लाकडे गोळा न करताच माघारी फिरला होता. राजूला माझ्या एकट्याच्या उंबरझऱ्यामधील नियमित भेटींचे आश्चर्य वाटत होते कारण उंबरझरा हा परिसर वाघ बिबटे व अस्वलांसाठी नंदनवन होता व त्या परिसरात त्यांचा मुक्त संचार होता. आम्ही कुसुमाच्या झाडाखाली थांबून क्षणभर विश्रांती घेतली व पुढे चालू लागलो. आता दोघांनाही जरा हायसे वाटत होते कारण आम्ही आता चार डोळे चार हात व तेही काठीसह होतो. आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. देअर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल. आय विल टेक दिस रूट यू गो स्ट्रेट सेड राजू अँड टर्न राईट. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटील आय क्लाइम्ड अ फॅमिलियर हिलॉक. आय क्रॉस्ड द सिमेंट पिलर अँड स्टोन्स स्टॅक्ड बाय फॉरेस्ट डिपार्टमेंट कॉर्पोरेशन टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट. टूक अनदर ट्रेल आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन वॉक्ड अक्रॉस अ ब्युटिफुल महुआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लीव्स. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन्ड व्हेरी वेल. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश्ड इन माय माइंड आय हॅड लॉस्ट माय वे. नेक्स्ट मोमेंट आय फाउंड अनदर डस्की ट्रेल. हॅस्टिली आय टूक द ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉज टू अन ओपन फील्ड. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक्स ऑफ ड्राय डिशिडियस ट्रॉपिकल फॉरेस्ट. आय टर्न बॅक टू स्पॉट द सन. नाव द जॉग्राफिकल वेस्ट वॉज सेट. द डस्की ट्रेल हॅड व्हॅनिश्ड. गुड हेवन्स आय वॉज लॉस्ट कम्प्लीटली लॉस्ट इन दिस जंगल दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाईम. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर. पुढे गेल्यावर मुख्य पायवाटेला लागून एक चिंचोळी पायवाट होती. राजू म्हणाला मी या पायवाटेने जातो तुम्ही सरळ जा व तो उजवीकडे वळाला. मी मात्र सरळ चालत राहिलो. मी एका ओळखीच्या छोट्या टेकडीवर पोहोचलो होतो. मी वनविभागाच्या सिमेंटचा पिलर व दगडांचा रचलेला ढीग ओलांडून पुढे आलो जी वनविभागाची सीमा असल्याची खूण होती. दुसरी एक पायवाट धरून मी टेकडी उतरलो व पुढे एक सुंदर लालसर तपकिरी पानांच्या महूच्या झाडाजवळ आलो. त्या झाडाखालची जागा अतिशय स्वच्छ होती व तेवढ्यात माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला व तो म्हणजे मी वाट हरवलो होतो. पुढच्या क्षणाला मला एक धुळीची पायवाट लागली. मी घाईघाईने ती पायवाट धरली कारण ती मला टेकड्यांमधून चिंचोळ्या वाटेने बाहेर मोकळ्या जागेत मैदानात काढणार होती कारण तो परिसर सुकलेल्या झाडांच्या टेकड्यांनी वेढलेला होता. मी मागे वळून सूर्य कोठे आहे याचा शोध घेतला.
मावळतीला आलेल्या सूर्यावरून आता पश्चिम दिशा निश्चित झालेली होती. ती धुळीची पायवाटही आता दिसेनाशी झाली. मी पूर्णपणे हरवलो होतो, तोही अशा भयंकर वेळी जेव्हा सूर्य जलद गतीने दिसेनासा होत होता. सोक्ड इन माय ओन स्वेट आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हार्ट्स कंटेंट, बट देर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन दिस वाइल्डनेस. आय हॅड टू बॅग्स विथ मी, द शबनम बॅग हॅविंग द कॅमरा अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग यूज्ड इन विलेजेस टू कॅरी टिफिन. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ बट आय डिडंट फील लाईक हॅविंग इट. द ब्लॉझमिंग बॉक्सवूड ट्रीज, द भूप भूप साऊंड ऑफ कॉकल बर्ड, द सॉंग ऑफ रॉबिन बर्ड ऑल अपियर्ड अलाइन टू मी. मी घामाने चिंब भिजलो होतो. माझ्या मनाच्या समाधानासाठी मोठमोठ्याने ओरडावे असे मला वाटत होते, परंतु या निर्जन जंगलात कुणीही माझा आवाज ऐकणारा नव्हता. माझ्याकडे दोन बॅग्स होत्या, एक शबनम बॅग होती ज्यात माझा कॅमेरा होता, व दुसरी एक रंगीत हाताने बनवलेली पिशवी होती जी खेड्यात जेवणाच्या डब्यासाठी वापरली जाते. डब्यात अजूनही काही अन्न शिल्लक होते, परंतु माझी खाण्याची अजिबात इच्छा नव्हती. बॉक्सवूडच्या झाडांना आलेला बहर, कोकिळ पक्षाचा मधुर आवाज, रॉबिन पक्षाचे गाणे, या सर्व गोष्टी मला परक्या वाटत होत्या. इट वॉज मोर दॅन अन आर अँड आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाइम अँड गेट सेक्युअर्ड. टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट, माय माइंड वॉज टेलिंग मी, बट देर वेर नो साइन्स ऑफ द ट्रेल. आय हॅड नो अदर वे टू क्लाइम द हिलॉक बिफोर मी. देर वेर मोर हिलॉक्स अँड सम मोर अराउंड द वन आय वॉज स्टँडिंग. नियर माय फीट वेर द ड्राईड अप ड्रॉपिंग्स ऑफ स्लॉथ बियर. द स्लॉथ बियर ऑफ उंबरझारा मस्ट बी आउट इन ओपन स्निफिंग फॉर फूड. आय कॉशन माय सेल्फ. थिंकिंग ऑफ अवर्टिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअलिटी आय मेड अ मूव. आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रँटिक स्पीड. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाव. द इव्हिनिंग ब्रीज फ्ल्यू थ्रू माय वेट कर्ल हेअर. माय स्टमक वॉज एकिंग. आय केप्ट वॉकिंग इन होप. आता एका तासापेक्षा अधिक वेळापासून मी त्याच जागी थांबलेलो होतो व मी सुरक्षितपणे लपून बसण्यासाठी एखादे योग्य झाड शोधत होतो. जी पायवाट मागे सोडली आहे तिच्याकडे पुन्हा जा असे माझे मन मला सांगत होते, परंतु तेथे आता पायवाटेचे चिन्हही दिसत नव्हते. जवळच्या टेकडीवर चढण्यापलीकडे माझ्याजवळ आता तरी दुसरा पर्याय दिसत नव्हता. आजूबाजूला अनेक छोट्या छोट्या टेकड्या होत्या आणि आता मी ज्या टेकडीवर होतो त्याच्या आजूबाजूलाही काही टेकड्या होत्या. माझ्या पायाजवळ अस्वलाची वाळलेली विष्ठा मला दिसली. उंबरझऱ्यातील अस्वल अन्नाच्या शोधासाठी निश्चितच बाहेर पडलेले असावे. मी स्वतःला सावध केले. कुठल्याही प्रकारची विपरीत घटना टाळण्याच्या विचाराने मी हालचाली सुरू केल्या. मी अतिशय जलद गतीने त्या टेकडीच्या खाली उतरलो. पश्चिम दिशा आता माझ्या उजव्या हाताला होती. संध्याकाळचा मंद वाऱ्याची झुळूक माझ्या ओल्या कुरड्या केसांमधून फिरत होती. माझे पोट दुखत होते. मी मात्र आशेने चालतच होतो. आफ्टर अराउंड 50 स्टेप्स आय फाउंड अ ब्राईट रेड सॉइल ट्रेल. आय फाउंड माय सिल्वर लाइनिंग ऑन दिस ट्रेल. देर वेर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन दिस ट्रेल. दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन फॉर मी. देर मस्ट बी अ व्हिलेज नियर बाय. आय रिअश्युअर्ड माय सेल्फ. मोर क्वेश्चन्स रिसर्फेस्ड. हाऊ फार इज दिस व्हिलेज अँड वेअर इन विच डिरेक्शन. साधारणतः 50 पावलं चालल्यावर मला गर्द लाल मातीची एक पायवाट आढळली. मला आता आशेचा किरण मिळाला होता, कारण त्या लाल मातीत मला सायकलच्या चाकाचे निशाण दिसले व ही माझ्यासाठी फार मोठी समाधानाची बाब होती. मी स्वतःला पुन्हा खात्री करून दिली की जवळपासच एखादे गाव असावे. मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. गाव किती दूर असावे आणि कुठे, कोणत्या दिशेला. आय क्लाइम्ड वन मोर हिलॉक अँड
tried to locate signs of human civilization, my legs were trembling. As I reached the top of the hill, I jumped with joy. I heard the sounds of people talking in the loudspeaker. In a jiffy, I ran down the hill towards the sound with full vigor. I stumbled and fell down, saw droppings of blue bulls nearby, struggled, stood up, and decided which direction to move on. The signs of civilization were visible. The tiny sleepy village of Pitezari was visible through the green woods. The lantern of Rajaram Bhalavi's farm, the loudspeaker installed for Keshav Bhalavi's marriage, all were in clear sight. Turned left to spot the village lake and familiar hillock, Sui Hudki, the dog barked to welcome me to the village. मी पुन्हा एका टेकडीवर चढून मानवी वसाहतीच्या काही खुणा मिळतात का हे शोधू लागलो. माझे पाय थरथरत होते. मी टेकडीवर पोहोचताच मी आनंदाने उडी मारली, कारण मला लोकांचा लाऊडस्पीकरवर बोलण्याचा आवाज ऐकू आला. क्षणार्धात मी ज्या बाजूने आवाज येत होता त्या बाजूने टेकडीच्या खाली उतरलो, ठेचाळलो व खाली पडलो. माझ्याजवळच मला बैलाची विष्ठा दिसली. धडपडत उठलो व कोणत्या दिशेने जायचे आहे हे निश्चित केले. मानवी वसाहतीच्या खुणा आता दृष्टीपथात पडू लागल्या होत्या. हिरव्या जंगलातून छोटंसं झोपी गेलेलं पिटेझरी दिसू लागलं. राजीराम भालावीच्या शेतातला कंदील, केशव भालावीच्या लग्नासाठी लावलेला लाऊडस्पीकर सर्व आता नजरेच्या टप्प्यात आलं होतं. गावाजवळचा तलाव व ओळखीची सुईहुडकी टेकडी बघून मी डावीकडे वळालो. कुत्र्याने भुंकतच माझे गावात स्वागत केले. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू टेक अ बाथ. द शेकिंग ऑफ लिम्स हॅड लेझन अ बीट. द स्टमकेक स्टार्टेड अगेन, एट टू द फुल अँड देन स्लम्प्ड ऑन टू द कॉट. लेईंग अवेक, लुकिंग ॲट द स्टार स्टडेड स्काय, आय स्पोक टू माय सेल्फ. देअर स्टील एक्झिस्ट अ जंगल वेअर वी कॅन गेट लॉस्ट. इजंट धिस आवर गुड लक. घरी गेल्या गेल्या प्रथम आंघोळ केली, त्यामुळे हातापायांची होणारी थरथर थोडीशी कमी झाली. पोटदुखी पुन्हा एकदा सुरू झाली होती. पोटभर खाल्ले व खाटेवरती अंग टाकले. पडल्या पडल्या ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत मी स्वतःशीच म्हणालो, अजूनही असे जंगल अस्तित्वात आहे जेथे आपण हरवून जाऊ शकतो. हे खरोखरच आपले सौभाग्यच आहे, नाही का?